तारामंडळ धर्म आनी मरण ह्या तीन संगती विशीं जापिनांतलीं जायतीं सवालां आमकां दोसतात. थोडे फावटी हीं सवालां मनशाकुळाक तारी पोखन हांसतात. हो शिदा विशयाक येता. 2016 वर्साच्या नातालांच्या हुमऱ्यार आमी आसा. क्रिसमस आमकां सर्वांक मोगाचें फेस्त, पूण एक सवाल मोतीन दोसता, कित्याक हें क्रिसमस आमकां सर्व फेस्तां परस सडीत मोगाचें? थोड्यांक क्लबाक वसूंक आनी हेर थोड्यांक पब्बाक वसूंक. हजार हजारांची साडी न्हेसोवन, मोलादीक सुटबूट शिरकावन, भक्तीपण देवस पोंड कुल्या पोंदाक घालून सोयेच्या बळान संभ्रमीक मिसार बसूंक. गरजेवंतांची गरज तिरसूंक साद्य आसुल्लो दुडू पिड्ड्यार कर्न, नखेत्रां वीज दिवे, दारू फुग्योठ्यो, गर्दनाचो गोठो, थारातारांचो कुसवार, क्रिसमस ट्री, तीन बागांची मासां, सोरो आनी बियार म्हूण दुडू विबाडून गम्मतां मारूंक. सत्य सांगता हांव धैरान, आमच्या पैकी साबारांक हांव सर्वांक म्हणलो शब्द वापरतो, पूण बेश्टेंच कॉन्ट्रवर्सी नाका म्हूण साबारांक म्हणलो शब्द वापरता. क्रिसमस म्हळ्यार आमकां साबारांक फकत आनी फकत मजा मजा आनी मजा. त्या दीस आमी संगीत नादान सेंटाक्लॉसाचो पुरशांव काडटांव आनी जेजू क्रिस्ताक परत कुर्सार मारतांव. जेजूच्या जल्मासो मिस्तेर आमकां सारको अर्थ जाल्लो तर आमचो नातालांचो संभ्रम वेगळोच आसतो. पूण ही आमची सूख न्ही. ह्या समाजांतावन आमी कितें शिकल्यांव तेंच आमी करतांव, जावं पुरो नेणारपणार. जाका आमी देव म्हणटांव, जाचे लागीं आमी मागतांव, जाका आमी फातयेतांव, जाका आमी भरवसतांव, जाका आमी सोडवणदार म्हूण लेखतांव, ताका ह्या संवसारांत जल्मोन येवंक सयत सारकी सुवात मेळ्ळी ना. ताणें गोरवांच्या खवणेर जल्माचें पडलें. ल्हान बालशें आसतना हिवान तो आंग उडलो. ताजो जीव काडूंक घुटमळ सरली. आकांत थंयसर आसुल्लो, भेन थंयसर आसुल्लें. थंयसर कितेंच संगीत नातिल्लें, कसलोच संभ्रम नातुल्लो. हो संसार म्हणजे हांव आनी तूं कितले स्वार्थी गी म्हूण ताजी जल्मा रितच आमकां उक्त्यान दाखोवन दिता. म्हज्या आनी तुज्या पातकां खातीर देवपण विसरून संपूर्ण खलतो जावन पातकाचें कत सयत नातुल्लो निरापराधी तरी क्रूर आनी अवमर्यादेच्या कुर्सा मरणाक आयतो आसून एक सादी मनशा जिणी जियेवन मनशाकुळाची सोडवण केल्ल्या जेजूच्या जल्माचो नीज अर्थ आमकां कळुल्लो तर क्रिसमसा दिसा आमचे पैकी थोडे जिंजवार करते, थोडे आपणा लागीं आसले हेरा लागीं वांटून घेते. कश्टांत पिडेंत नश्टांत आनी समस्यांनी रवडल्ल्या मनशा थंय साबार जण दयाळ जाते, तांच्या गरजांक पावते आनी तांकां बुजयते. पूण आमकां सर्वांक सॉरी आमच्या पैकी साबारांक नातालां फेस्ताचो अर्थ कळीतच ना. देखून आमचो फोकस क्रिसमस कॅरल्स, क्रिसमस कार्डां आनी वॉट्सअप संदेशा वयरच केंद्रीकृत जाता. सेंटाक्लॉसाचें मुकडें न्हेसिल्ल्यांत, कुसवार बाजिल्ल्यांत, नखेत्रां गर्दनाचो गोठो केल्ल्यांत, घर सुरंगार आयिल्ल्यांत वा नवी सोबीत मनसुगेची मुस्तायकी न्हेसोवन मिसाक गेल्ल्यांत बिलकूल सूख ना. कंडीस जावन क्रिसमसाचो दीस संभ्रमाचो दीस, कित्याक जेजूचो बर्थडे आमी आचरण करतांव. सो लेट सेलेब्रेट एन एन्जॉय. पूण आमची सूख खंय जाता? आमचें क्रिसमस फकत बायल्या संभ्रमांत अखेर जाता आनी जेजूच्या जल्माचो खरो अर्थ व्यर्थ जाता. नातालांच्या दिसाचीं थोडीं वरां वा घडयो तरी तुका भक्तीपणान सरूंक जाय, जेजूच्या जिणयेचो मिस्तेर नियाळूंक जाय वा कसलोय त्याग सॅक्रिफीस करूंक जाय तर विधानांय साबार आसात. एक मात रुडास आसूं, क्रिस्ता विणें क्रिसमसाक अर्थ ना. तुज्या संभ्रमाचो खर्च उणें कर्न वा तुज्या उरोवण्यांतल्या एका वांट्यान फकत 80 वा 1000 करसून एका दुबळ्या भुरग्याक खंयच्याय जातीचें तें जावं एक नवी मुस्तायकी दिशी तर तुका लाखांचें संतोश समाधान लाभतलें. ट्राय करके देखो. नातालांच्या संभ्रमांत हांवें आनी तुवें कितेंय बदलावान हाडयेत आमी मौन केल्यार जालें, अवकाश दराळ आसात. अशें केल्ल्या वरवीं आमचें क्रिसमस अर्थबरीच जातलें. नातालांच्या ह्या काळार आमचें चिंता बदली जावं. चिंता बदलल्या फरा जिणये विधानी ऑप्शन्स बदलता. ही बदलावण म्हजें थावन आनी तुजें थावन आराम जावं. ही समज बदलूंक म्हाका आनी तुका साद ना, पूण एका गरजेवंताच्या तोंडार हांसो हाडूंक बिलकूल साद आसा. हांव खऱ्यान जाणा, हो व्हिडियो पळयल्ल्या फरा ओबिरायाच्या काळांत हांव देवन आयिल्ली आमची बायली रीत रिवाज खिणान बदलची ना. समाजेन ते किटाळ पेटोवचो मात्र म्हजो उद्देश. हो व्हिडियो स्पेशली युवा पिळगे खातीर. आमची युवा जाणां शिकपी, बुदवंत आनी देण्या बरीत, पूण थरोवन आसतना समाजाच्या वाळ्यांत खंय गी वळोन गेल्यांत.
लारा विरोध उपयोग शिक्या आनी पोन पव्या नांतर आमी बुडतेल्या क्रिसमस वा ईस्टर फेस्त पवित्रपणाचे बायलांना सांत मात्र संभ्रमचे न्ही मनशाची निमळ्यार फकत मजा आनी सुख न्ही मजा आनी सुख जिणयेचो एक वांटो मात्र जिणयेंत हेर जायत्या संगतींक आमी गुमान दिवंक आसा नांतर आमी स्वार्थी जातेल्या उडास आसूं स्वार्थ हर एका वायटाचें मूळ सुखी म्हजे तावणी जाल्यात तुजे तावणी जाल्यात पूण त्याच सुखींनी जिवचें दड्डेपूण जिणयेन संभ्रम जरूर आसूं पूण संभ्रमांत मीत आसूं कुडीर मनसुगेचें नेसण आसूं आनी मनांत पेल्यासो मोग आसूं क्रायस्त आनी क्रिसमस ह्या खार्याक हांगासर हजर आशिल्ल्या सर्व धर्मीक कुडिलांची मोटवी परिचय करून दिवंक हांव आशेतां आमच्या समय आसात रिव्हरंड फादर इवन गोम्स एस व्ही डी मेळाचे ह्या जागते मुल्की डिवायन रिट्रीट सेंटर हांगासर मिसांव वावुरते करतात थंयसर प्रगट जावच्या दोन पत्रांचे तशेंच टी व्ही कार्याचे निर्देशक ते जावन आसात थंयसर ते प्रसंग दितात तांच्या बगल्यान आसात रिव्हरंड फादर जॉसी डिसोजा कार्मेलीत मेळाचे ह्या जागते इन्फंट जिजस श्रायन भिकर्नाकट्टे मँगलोर हांगासर तांचे मिसांव वावुरते करतात नमन बाळोक जेजू पत्राचे प्रधान संपादक ते जावन आसात एकल्याचो लोब काळो आनी एकल्याचो लोब धवो एकल्याचो जेजू ल्हान आनी एकल्याचो जेजू व्हडलो हे जेजू ल्हान आनी व्हड म्हूण आमी खुशालाये खातीर सांगलें दोगी जाणांचे मेळ विविंगड पूण दोगां जाणांचे मिसांव एकच मोदें बसल्यात रेव्हरंड फादर नॉएल लुईस सेंट थॉमस ऑर्थोडॉक्स सिरियन चर्च संस्थान हांगासर पॅरिश प्रिस्ट जावन आपलो मिसांव वावर ते करतात तांचे खाड आनी माथ्याची तोपी पळयतना इल्ले गंभीर ते दिसतात पूण मोवाळ काळजाचे भारतांत सांत थॉमसाच्या मिसां वावरांत उबजाल्ली मलांकरा पवित्र सभेचे वा भारती ऑर्थोडॉक्स ह्या जागते जावन आसात चर्च हिस्ट्री वाचल्यार ह्यो संगती आमकां स्पश्ट समजतात ह्या कुशीन आसात आमचे प्रोटेस्टंट क्रिश्चन भाव रेव्हरंड एबिनेझर जतान्ना प्रेसबिटर ऑफ सी एस आय शांती कॅथेड्रल चर्च बलमठा हांगासर मिसां वावरते करतात तांकां कोंकणी भास येना देखून कनाडान ते प्रसंग दितले आनी तांच्या बगल्याक आसात आमचे अनेक भाव पास्टर हेन्री डिसोजा कॅरिझमा क्रिश्चन कम्युनिटी न्यू लाईफ फेलोशीप चर्च बेलमान हांगासर ते वडील जावन आपलो मिसांव वावर करतात प्रोटेस्टंट क्रिश्चन आनी न्यू लाईफ फेलोशीप हांकां आनी मोरयेक कितेंच संबंध ना मोरयेक ते पाथये नात अशें हांव चिंतलो पूण तांच्या धर्मीक केंद्रांक भेट दिल्ल्या उपरांत तांचे लागीं संवाद सरयल्ल्या उपरांत एक विशय म्हाका स्पश्ट जालो मातेवाच्या आनी लोकाच्या वांजलांत जे कितें आमी वाचतांव मोरयेतावन कसो जेजू जल्मलो कितें म्हज्या बायबलांत आसा तेंच म्हाका थंयसर वचूंक मेळ्ळें जेजूच्या सगळ्या मिसांवांत आनी ताच्या कुर्सा वाटेर मोरयेन जेजू कसो संगात दिलो आनी हेरांक ती कशी आदर्श जावन रावली पूण म्हज्या बायबलांत हांव कितें वाचतां थंयसरी म्हाका तेंच वचूंक मेळ्ळें कितेंच नेणां आसतना आमी एकामेकातून पयस रावच्या की इतिहास जाणा जावन आमी लागीं येवया म्हणली म्हजी आशा एक विशय हांगासर स्पश्ट हांगासर हजर आशिल्लीं आमी सर्वां एकाच निजा त्रियेक देवाक पातयेतांव आनी ताका आराधन करतांव आनी आमचो शेवटी एकच पूण आमी सोलोनवेच्यो वाटो मात्र इल्लेशे विविंगड आसात ह्या वाटेर एकामेकाचो हात धरून आमी चलया म्हणलो एक संदेश घेवन हो क्रिस्त आनी नथल म्हणल्यार ह्या कार्याचो प्रसंग आराम करूंक हांव खुशी पावतां मुखल्या थोड्याच दिसांनी आमी क्रिसमस करूंक तयारी करून आसा पूण क्रिसमसाचो अर्थ कितें आयचें आचरण कशें चलोवन आसा आनी ह्या आचरणांत आनी कितें आमी बरें करयत म्हणल्यार संगतेचेर देवाच्या उतरांत हांव न्हू हांव थोड्यो संगत्यो तुमकां तुमच्या मुखार दवरूंक हांव अपेक्षितां पयले सुवातेर क्रिसमसाचो नीज अर्थ मोग जेजूक ह्या संवसाराक धाडून दिवचो देवाचो उद्देश ताणें मनशा कडेसो अधीक मोग केलो देखून इतलो वर्त्या सर्वेस्पो देवाक एक रसन जावन रुपांत जावचे तरी कशें ताका कितें कारण जावंक पुरो या कितें ताका प्रेरीत करता या कितें ताका त्या संगतेक ताका आपोवन व्हरता म्हणलें इल्लें मनशांची गरज आनी तें जावन आसलें मनशा पासत मोग त्या संवसाराक पासून आसलो ताचो मोग हे मनीस ह्यो संवसार सगळो नासान भितर आसा आनी ह्या नासांच्या संवसाराक तें नास जायना अशें म्हणून ताणें मनशा पोटान काण घेतलें तांच्या पासून सॅक्रिफीस जावन भेटोवच्या पासून तर क्रिसमसचें फेस्त एका रितींत एक लव स्टोरी जावन आसा एक मोगाची काणी जावन आसा आनी तो मोग देवान ह्या संवसार थंय केल्लो मनशा थंय केलो आतां नश्वर मनशा पासून तो केला मोगांत आपलें कितेंय आसा तें सकळ तें होगडोवन समेत आपल्याकच सॅक्रिफीस करूंक
तयार जल्लो तो मोग हे क्रिसमस आमकां सोमेस्तांक मोगाचें आमी सगळीं आचरण करता. हे फेस्त येता आसतना मार्केट चुरूक जाता. तितलें मात्र न्ही, सांतोकलोस भाई सरलो म्हणटा आसतना हिंदूंची सयत घरा आपोवन सांतोकलोस आमगेर येडया आमच्या भुरग्यांक कॅरल सिंगरा म्हणटात. कित्याक म्हळ्यार हें क्रिसमस क्रिस्तांव मदें मात उरोवंक ना, हर एकल्या थंय एकत्र असो आमी सगळीं एक म्हणल्यार तसलें एक तसलो मनोभाव येवचे परी जाला. आनी कोण म्हणोन पुरो क्रिसमस सौहार्द हाडचें तसलें फेस्त म्हूण. पूण जाय की नातल म्हळ्यार कितें? क्रिसमस अंदरे बंद मुक्ति, विमोचने, ಸ್ವತಂತ್ರತೆಗೆ ನಮ್ಮನ್ನು ನಡೆಸುವಂಥದ್ದಾಗಿದೆ. ಆದರೆ ಆ ಸ್ವತಂತ್ರತೆ ಎಂದಿಗೂ ಸ್ವೇಚ್ಛೆಯಾಗಬಾರದು. ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಅಥವಾ ನಾವು ಆಚರಿಸುವ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ನಲ್ಲಿ ಕ್ರಿಸ್ತನು ಕೇಂದ್ರೀಕೃತವಾಗಿರಬೇಕಾದದ್ದು ಅತ್ಯಗತ್ಯ. ಆಚರಣೆ ಸಂಭ್ರಮ ಮಾತ್ರ ಸೀಮಿತವಾಗಿರಬಾರದು, ಬದಲಾಗಿ ಕ್ರಿಸ್ತ ಕೇಂದ್ರಿತ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ನಮ್ಮದಾಗಿರಬೇಕು. ಅಂಚ ಸಮಾಜಂತ ಜೈತೆ परबे तशेंच दाबाजू आमी करता. हर एका फिरगजींत ताचें म्हणली एक परब आसा. आनी अशें आसता जायते संस्कार आनी तशेंच जायते परबो आमी आचरण करताना आमी जायते पावटी त्या परब्यान मात्र ध्यान दिता. मगर ते आसा केल्ल्या आमच्या सोमया जेजू वयर आमचें ध्यान पयस आसता. क्रिस्त आनी क्रिसमस आमी कित्याक दोन शब्द उपयोग करता? कित्याक म्हळ्यार जायते पावटी आमी क्रिस्ताक ह्या क्रिसमस सतावन विंगड दवरला. जर क्रिस्ताक आमी ह्या क्रिसमस सतावन भायर घालें तर खंयचें थंयसर उरता? मास मात्र उरता. जेजू क्रिस्ता द्वारे सगळो संवसारचो इतिहास दोन वांटे जालो, क्रिस्ता शका आनी क्रिस्ता पूर्व आमी म्हणटा. जेजूच्या जिणयेचे आनी ताच्या मिसोवांचे जैत्यो संगती आमकां बायबलांत वाचूंक मेळनात, त्यो आमी पवित्रात्म्याच्या प्रेरणान अर्थकर्ण गेजय पडटात. आनी अशें अर्थकर्ण गेजयतर आमकां आत्मीक तानेची गरज आसा. जेजू केदाळा दान गासतलो, जेजू केदाळा जेवतलो, जेजू केदाळा न्हिदतलो, जेजू केदाळा न्हातलो, हें सगळें बायबलान बरोवन ना. जेजून केल्ल्यो हेर जायत्यो संगती आसात, त्यो एका पाटापाट एक बरोवन गेल्यार जाय पडटी तीं पुस्तकां आटापूंक हो सगळो संवसारस पावचो ना म्हूण जुवांच्या वांजेलांत आमी वाचता. 30 वर्सां बराबर एक खसकी जिणी तो जियेलो. भुरग्यापणार ताणें कुस्त्यो गेल्यात, फतोर मारून फळां झडयल्यांत, मोरयेच्या पालवान तोंड पुसलां, सुजेच्यो वणो लिपोवन दवरून नेंटुली पोखरीपणां खेळ्यांत सोंकी पुरो. पेट्या मजरां सांगाता, शेजारी इश्टां सांगाता, तोयी आमच्या बरी खेळ्ळा. ताळ्यांत उडक्यो मारल्यात, मासल्यांक गरी गेल्या जावंकी पुरो. पूण ताणें करूंक ना म्हळ्यार एकच संगत, ताका आमी पातक म्हणटा. कित्याक ताज्या लागीं स्वार्थ नातुल्लो आसुल्लो तर फकत मोग. ह्या क्रिसमसाच्या सुवाळ्यार मोगाक आमी उकळून धरया, द्वेष आनी स्वार्थ इल्लो इल्लोस करगून सोडया. क्रिसमस म्हणटना एक तर्काची सुविशेर प्रतिरितींत क्रिसमसचे फेस्त डिसेंबरच्या 25 तारखे आचरण करचेच एक तर्काचे विशय सुरवेतनचो आसा. आमी जाणा जाचे क्रिस्तांव सभेंत एकदम भोव प्रमुख फेस्त आसा सोम्याचे पुनर्जन्मणचे फेस्त. उपरांत आमी पळयता क्रिसमसाक एक प्रामुख्यपण येतेर आसा. हाचे फाटी कारण कितें आमी विचारलार? इगर्जी इतिहास आमकां सांगता की सबार मनाची फटकिरे शिकोवणे उपजून येवन आसले. सोम्यांचे देवपण कितें जावन आसा? ह्या सोमी जल्मताना देवगी एक अहंकार थंय एका स्त्रिये थंय ताका देवाक जल्म साद आसा गी या गर्भ घेवंक साद आसा गी म्हणलें एक चिंताप येवन आसलें. आनी ताचे विशीं तस जायते फटकिरे शिकोवणे आसले. जावं परत एरिनिजम म्हणटा नश्टरी जावं सबार म्हणजे फटकिरे शिकोवणे आसात. आनी अशें फटकिरे शिकोवण वाडून येतना एका रितीन तर सोम्यांचें जल्म कितें जावन आसा, त्या फेस्ताचो अर्थ कितें म्हणलें एक तरबेत लोकांक दिवचे अदीक गरजेक गरजेचें म्हूण इगर्जीक भोगलें. फकत एकलो देव संवसारांत जल्मलो ह्या इतर धर्मान सांगल्या प्रमाणे फकत एक अवतार घेतलो न्ही, बगार एक देवच सर्वेस्पो देव जाका रूप ना, जाका आमी समजूंक साधना, जो आमच्या मोतीच्या ग्रहस्थांच्या सत्यप्रास सडींचो जावन आसा, जो सर रसलो ताका आजुनूय आमकां कितले वैज्ञानीक रितीन वाडला तरी आमकां ताची एक खरी समजणी घेवंक साधना. तसलो देव तो एका स्त्रिये थंय तो खंयच्या रितीन तो गर्भ घेता आनी थंयसर आपल्याकच तो खालतो करता, आपल्याकच खाली करता,
आणि उपरांत मनशपण कान घेता आणि मनशपण कान घेतला तरी ताचे देवपण बदलना. एगी सत ताचे देवपण आणि मनशपण खरेंच जाऊन उरता. नतल म्हळ्यार ह्या सवलाक आमच्या जिबेच्या तुदयेराची जाप. नतल म्हळ्यार इमानवेल देव आमच्या संगता रावंक आयिल्ले फेस्त. आमी म्हणटाव लोकांच्या वांजेलां सांग पुरो, मातेवाच्या वांजेलां सांग पुरो. देवदूतान बरी खबर दिली. बरी खबर कोणाक? गोवळ्यांक आनी ज्योतिशींक दिली म्हणया. पूण ही जागी ती बरी खबर गे बायबल खंय न्हांव सुरू जाता कावणेतावन गे कुर्सातावन. आमचें प्रॉब्लम हें कितें गे म्हळ्यार बायबल आमी सुरूतान वाचतां, जेजूच्या जल्मातावन वाचतां आनी चिंतांव थंय न्हांव सुरू जालो बायबल ना. बायबल सुरू जावन सो कालवारीतां. थंय तावन हर एक वांजेलिस्तार तें गणीत फास्काचें तें गणीत म्हणजे जेजूचो पाशांव पयलें बरयलो आनी ताचे उपरांत थंय वचून आनी पाटी पळोवन जें कितें गरजेचें आसा त्या पाशवाक पुरक आसा तें ताणें बरयलें. आमी हें नातालाचें फेस्त आचरण करीचें जाल्यार निजरतान कालवारीक वचाचें, थंय जावन फाटी पळयचें कशें हो जेजू आयलो, कालवारी म्हणसर जेजू कित्याक आयलो, कित्या खातीर कालवारी येताना कुर्सार मरण पावचें मराचें पडलें, हें आमी थंय रावन नियाळ करचें. आमी म्हणोंक बरो हें फास्काचें फेस्त तें सपरेट आमी सेलेब्रेट करता सोमा. पूण नातलांचो अर्थ समजाचें जाल्यार कालवारीक वचून थंय जावन फाटी पळयचें. पवित्र पुस्तक सांगता तुमी खातात वा पियेतात वा कितेंय करतात तें सगळें देवाच्या माहिमे खातीर करा. लौकीक संप्रदाया प्रमाणे मांडून हाडले शिकोवणेन कोणेंय तुमकां भुलयन अशें सत्राय घेया. क्रिसमस आचरणांत सभार संगत्यो क्रिसमसाचो नीज उद्देश लिपोवचो आमी पळयता. असल्या आचरणा मारिफात वडिलांनी तांच्या भुरग्यांक जेजू देवातावन लाबुल्लें विशेश देणें जाचे मारिफात आमा पापियांक जीव लाबता म्हणलें तिळसूंक आडखळ जाता. देखून असली सताची गजल लिपोवन वचनाचें सत्राय केल्यार बरी. क्रिसमसाचो संदेश कितें म्हूण सांगल्यार समाधान पाठोवचो. आज आमच्या सभारांच्या जिवितांत एकामेका संबंद बरो नातुल्लो आमी पळयता आनी हो एक संदर्भ मोडुल्ले संबंद परत रुता करचो आनीक राजी जावचो. आनी आमचेर चुकलेल्यांक बुक्षितांव तशें आमचीं पदकां बोगोस म्हूण आमी थोणां दुसारता. पूण आमचे हजर सुखी लिपोवन दवरून पेल्याच्या सुखींचे लेख दवरता आनी पेल्याक बोगसूंक फाटीं सरता. आमच्या दुडवाचेर देण्यांचेर तशेंच जणवायचेर मात्र विश्वास दवरता आनी आमकांच आमी बावडती क्रिस्तांव म्हणटा. क्रिसमसा दिसा आमच्या मोगाच्यांक वळखीच्यांक आमी अभिनंदन पाठयता, उल्लास पाठयता. ही एक समाजीक बायली रिवाज आनी रिवाज बरीच कित्याक आमचो मोग आमी व्यक्त करता. पूण हाज्या की वृत्ती आनी गरजेची एक रिवाज आसा ती आत्मीक रिवाज. कोणाचेर आमकां द्वेष आसा, कोणाचेर आमकां हगें आसा, कोणाचेर आमकां राग आसा, कोणाचेर आमकां मनस्ताप आसा, कोणाक पळयतना आमकां जायना असलीं वस्तू जाणां आसात. तस जाल्यार एका व्यक्तीक तरी आमी नातलांच्या दिसा बरें मागल्यार आनी मोतीन आसुल्लो कोडू उडास विसरल्यार आमचें क्रिसमस निजायकी अर्थ बरीच जातलें. ಸುಣ್ಣ ಬಣ್ಣದಿಂದಲೂ ದೀಪಾಲಂಕಾರದಿಂದಲೂ ನಮ್ಮ ಮನೆಗಳು ತುಂಬಿಕೊಂಡಿರುವುದು ಒಳ್ಳೆಯದೇ. ಆದರೆ ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಮನಸ್ಸುಗಳು, ಸಂಬಂಧಗಳು, ವ್ಯವಹಾರಗಳು ಕೂಡ ಅದೇ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಈ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಹಬ್ಬದಲ್ಲಿ ಶುದ್ಧವಾಗಿರಬೇಕಾದದ್ದು ಅವಶ್ಯಕ. ಹೊರಗಿನ ತೋರಿಕೆ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಒಳಗಿನ ಆಂತರ್ಯ ಆ ಮನಸ್ಸಾಕ್ಷಿ ಕೂಡ ಶುದ್ಧೀಕರಣ ಅಗತ್ಯ. ಆಗ ಮಾತ್ರ ಯೇಸುವಿನ ಅಥವಾ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ನ ನಿಜವಾದಂಥ ಆರಾಧನೆ ಅಲ್ಲಿ ಬರಲು ಸಾಧ್ಯ. ಆಮೇಲೆ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಕಿತ್ಯಾಕ ಆಚರಣೆ ಕರ್ತಾವ ದಾಬೋಜೋ ಮುಳ್ಳಾಕ ನೇ ಬಗಾರ್ ಜೋ ಆಮಚ ವಂಜಲಾಂತ ಅದ್ಯ 3:16 ಆಮೇಲೆ ವಾಸ್ತಾವ ದೇವಾನ ಸಂಸಾರಸೋ ಇತ್ಲೋಯ್ ಮೋಗ ಕೆಲೋ ಕಿ ತಾನೆ ತಚಸ್ ಎಕ್ಲ್ಯಾಸ್ ಪುತಾಕ ಯಾ ಸಂಸಾರಿ ದಡ್ಲೋ ಆಮಕ ಸರ್ವಾಂಕ ಕೇಕ್ ವಂಟುಂಗ್ ನೇ ಯಾ ಇನಾಮ ವಂಟುಂಗ್ ನೇ ಬಗಾರ್ ಸುಡವಣ ಕೊರೋಂಗ ಜರ್ ತುಮಿ ಪೊಳೋಂ ಗೆಲ್ಯಾತ ದೇವಾನ आपल्या जायत्या प्रवाद्यांक लोकांक धाडना, लोकांक देवाच्या पाटी परतोंक ताणें येवजिलें. पूण प्रवादी सुफळ जावंक नात. नितीकर्त सयत देवान धाडले, नितीकर्तांनी कितलें वावंट केल्या रे, जायत्या लोकांक पाटी हाडूंक तांचे वटेन जावंक ना. अखरेक देवा लागीं कसलीच वाट नातली, आसली एकच वाट आपल्याच पुताक ताणें धाडची. आनी हेच खातीर निर्धार केलो देवान आपल्या स्पुताक ह्या संवसारी धाडूंक. आनी अशें एक बाळ ह्या संवसारी जल्मलो आनी हाका आमी म्हणटा जेजू क्रिस्त.
क्रिसमस कितें म्हूण सांगल्यार तुमी जायती सांगशात हो जेजूच्या जल्माचो दीस म्हणून. पूण आज तुमच्या लागीं हांवें सांगचें तर हो जेजूच्या जल्माचो दीस न्ही बगार देवपणाची परब. ह्या पावटी नातालांचें फेस्त आचरण करता आसतना हें खुरीस म्हळ्यार कितें असो एक अर्थ आमी समजून घेवंक प्रयत्न करया. आमी शर्मावनी जायते जाण आमी सुखी करता. आमी म्हणटा तुमचे खुरीस तुमच्या खांदार घेया आनी म्हज्या फाटल्यान येया जेजून म्हळें हें आमी वाक्य वाचता. आनी म्हणटा खुरीस म्हणजे तुमचे कश्ट तुमची पिडा तुमचें दूख. तर ह्या संवसारांत कितलें खुरीस जालें. आमकां असो एकच खुरीस तो जेजूचो. म्हाका म्हजो खुरीस ना वा आनीकल्याक आनीकलो खुरीस ना म्हणजे ताचे कश्ट आमचे कश्ट ते खुरीस न्ही. खुरीस म्हळ्यार कितें. जेजू आमी विश्वासघातकी म्हूण जाणा आसो न्ही क्रुसार मेलो. म्हणजे खावणेर कितें आमी सांगता देव मनीस जालो देव मनशाच्या मोगार पडलो तो मोग कालवारीर संपूर्ण जाता. त्या क्रुसार जेजू मोग करून दाखयता. आनी त्या देखून खुरीस म्हणटा आसतना कश्ट न्ही खुरीस म्हणटा आसतना मोग. जेजू म्हणटा तुजो खुरीस तुज्या खांद्यार घेवन म्हज्या फाटल्यान ये म्हणजे हांवें म्हाका तुमी नेगारतात म्हूण जाणा आसून मोग केला तुवें मोग कर. म्हजो खुरीस जावन आसलो मोग तशेंच तुवें मोग कर आनी तो जावन आसा तुजो खुरीस म्हाका सगळ्याचो मोग करूंक जायना. ल्हान ल्हान सांगता म्हाका दुखता तशें म्हणटा आसतना हांवें कशें मोग करचें. हांव हो जावन आसा आमचो खुरीस. त्या देखून जेजू खावणेर तावन आज आमी क्रिसमस संभ्रमतना खावणेर जेजू जल्मलो म्हण संभ्रमता जाल्यार खुरसार जेजू आमच्या खातीर मेलो म्हणलें आमी उगडास दवरूंक जाय. आनी शिसाने दिल्ली पयली बरी खबर आमकां समेजता कितें म्हळ्यार जेजू तुज्या खातीर जल्मला म्हणून न्ही जेजू तुज्या खातीर मेलो म्हणून. त्या देखून खुरसाची काणी आमकां नातलांच्या फेस्ता दिसा उडास काडूंक जाय. कित्याक जेजूचो मोग खावणेर जावन त्या खुर्सा पर्यंत आमकां निरंतर जावन वाडला. आयच्या क्रिसमसांत नवीकरणाची गरज आसा. पवित पुस्तकांत आमी वाचता रोमांकरां बरयल्ल्या पत्रांत सांत पावल सांगता तुमचें जिवीत पवित्र देवाक मेस्वल्लें तसलें जावंक जाय. ह्या संवसाराची साल तुमी आदारी नाकात. तुमचीं मनां नवीं जावं दी आनी तुमच्या जिणयेचें रुपांतर जावन म्हणून थंयसर पावल क्रिस्तांव परजेक उलो दिता. आमी आमकांच बावार्थी म्हणटा आमी देवाक पातयेता पूण आमचो बावार्थ कितलो पोकळगी म्हूण आमच्या करण्यांनीच दाखयता. सर्ग आमचो शेवट म्हणटा जेजून तूं शिकयल्या बरी बापा लागीं दिसपडतो ग्रास मागता. पूण आमच्या भुरग्यांक नात्रांक पणतुरांक आनी शणतुरांक सयत पावचें तितलें पुंजयता आरयता आनी दास्तान करता. सडीत आसलें पेल्याक दिवंक सुरात करता. हांव धीरुबाय अंबानीच्या कुटुंबा विशयांत उलयतना म्हज्या आनी तुज्या विशयां उलयता आसा. सिदी बात नो बकवास. आमी आमच्या जाग्या वयर बिल्डिंगा वयर भांगरा वयर इनवेस्ट केल्ल्या बरी बँकांत डेपोजीट दवरल्या बरी आमची बरीं कामां सरकार डेपोजीट करया. सरकार कितें डेपोजीट आसतलें तें शाश्वत संवसारांत कितें आसतलें तें नश्वर. आमी आमच्या भुरग्यांक नात्रांक बरो फुडार दिवया. देवान तांकांय हात पांय दिल्यात गळण खावच्याक. देखून आमी लेखा व्हरतो खंतुस्को करचो सण सोडया. सडीत आसल्ल्यान नातल्याक दिल्लें तर हो संवसार एक अनेक सर्ग जातो. ह्या नातलांच्या काळार आमची चिंता बदली जावं आमा सोमेस्तांचें बरें जावं. येसु अंदद्दु नानु बंदद्दु बडवरिगे शुभ वर्तमानवन्नु सारुदक्के सेरेमनेयवरन्नु बिडिसुदक्के कुरुडरिगे कण्णु बरुवुदन्नु मनमुरिदवरन्नु बिडिसि कळिसुदक्कु ಇಂದು ನಾವು ಆಚರಿಸುವ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ನಲ್ಲಿ ಇಂತಹ ಕಾರ್ಯಗಳು ಕಂಡು ಬರಬೇಕಾದದ್ದು ಅಗತ್ಯ. ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಜನನದ ಹಬ್ಬ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ನ ಮೂಲ ತತ್ವವನ್ನು ನಾವು ಅನುಸರಿಸುವುದು ಮಾತ್ರವಲ್ಲದೆ ಆಚರಿಸುವಂಥದ್ದು ಅಗತ್ಯ. ಇಂದು ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಆಚರಣೆಯಲ್ಲ, ಅದು ಅನುಭವವಾಗಬೇಕು. ಇಂದು ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಆಚರಣೆ ಸಂಭ್ರಮ ತೋರಿಸುವುದಕ್ಕಲ್ಲ, ಸತ್ವವನ್ನು ಪ್ರಕಟಿಸುವಂಥದ್ದಾಗಬೇಕು. ಇಂದು ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಆಚರಣೆ ಮೋಜಿನ ಕೂಟವಾಗದೆ ಕ್ರಿಸ್ತನ ಮಹತ್ವವನ್ನು ತಿಳಿಸುವ ಪಾಠವನ್ನು ಅದು ಪ್ರತಿ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಸಾರಿ ಹೇಳಬೇಕು. ಇಂದು ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಕೊಡು ಕೊಳ್ಳುವಿಕೆಯ ಮನಸ್ಸಿಗಿಂತಲೂ ನಿರ್ಗತಿಕರ ನಿರಾಶ್ರಿತರ ಕಡೆಗೆ ನೀಡುವ ಮನಸ್ಸುಳ್ಳದ್ದಾಗಿರಬೇಕು. ಶೋಕಿ ಸಂಭ್ರಮಕ್ಕಿಂತಲೂ ಸರಳ ಸಜ್ಜನಿಕೆಯ ಹಬ್ಬವು ನಮ್ಮ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಆಗಿರಬೇಕು.
ಮುರಿದ ಸಂಬಂಧಗಳನ್ನು ಬೆಸೆಯುವ, ಒಡೆದು ಹೋದ ಕುಟುಂಬಗಳನ್ನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಒಂದಾಗಿಸುವ ಕಾರ್ಯ ನಮ್ಮ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ನಲ್ಲಿ ಆಗಬೇಕು. ನಿರಾಶೆ ತುಂಬಿದವರಿಗೆ ನಿರೀಕ್ಷೆಯಾಗಿ, ಬಾಳ ಸಂಜೆಯಲ್ಲಿರುವವರಿಗೆ ಅರುಣೋದಯದ ಬೆಳಕಾಗಿ ಈ ನಮ್ಮ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಕಾರ್ಯವೆಸಗಬೇಕು. ಒಬ್ಬ ಯವನಸ್ಥ ಯೇಸುವಿನ ಬಳಿ ಬಂದು ನಿತ್ಯ ಜೀವವನ್ನು ಪಡೆಯಬೇಕಾದರೆ ಯಾವ ಯಾವ ಅರ್ಹತೆಗಳು ಬೇಕು ಎಂಬುದಾಗಿ ಕೇಳ್ತಾನೆ. ದೇವರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ನಡೆದುಕು ಎಂದು ಯೇಸು ಹೇಳಿದಾಗ, ಆ ಯವನಸ್ಥನು ಅದಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ನಡೆದುಕೊಂಡಿದ್ದೇನೆ, ನರಹತ್ಯೆ ಮಾಡಬಾರದು, ವ್ಯಭಿಚಾರ ಮಾಡಬಾರದು, ಕದಿಯಬಾರದು, ಸುಳ್ಳು ಸಾಕ್ಷಿ ಹೇಳಬಾರದು, ತಂದೆ ತಾಯಿಗಳನ್ನು ಸನ್ಮಾನಿಸಬೇಕು, ನಿನ್ನ ನೆರೆಯವನನ್ನು ನಿನ್ನಂತೆ ಪ್ರೀತಿಸಬೇಕು, ಇದೆಲ್ಲವುಗಳಿಗೆ ಸರಿಯಾಗಿ ನಡೆದುಕೊಂಡಿದ್ದೇನೆ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಾನೆ. ಆಗ ಯೇಸುವನನ್ನು ನೋಡಿ, ನಿನಗೆ ಒಂದು ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ, ನಿನ್ನ ಆಸ್ತಿಯನ್ನು ಮಾರಿ ಬಡವರಿಗೆ ಕೊಡು, ಮತ್ತು ನನ್ನನ್ನು ಹಿಂಬಾಲಿಸು, ಫಾಲೋ ಮೀ, ನನ್ನನ್ನು ಹಿಂಬಾಲಿಸು. ಯೇಸು ಇಲ್ಲಿ ಅನುಸರಿಸಲು ಕರೆ ಕೊಡ್ತಾನೆ. ಆದರೆ ಆ ಯವನಸ್ಥನು ದುಃಖದ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಆತನು ಯೇಸುವನ್ನು ಹಿಂಬಾಲಿಸದೆ ಹೊರಟು ಹೋಗ್ತಾನೆ. ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಯೇಸುವನ್ನು ಹಿಂಬಾಲಿಸಲು, ಯೇಸುವಿನ ಶಿಷ್ಯರಾಗಲು, ಯೇಸುವಿನ ಮೌಲ್ಯಭರಿತ ಬೈಬಲ್ನ ಸತ್ವವನ್ನು ಹೀರಿ ಫಲ ಕೊಡಲು ನಮ್ಮನ್ನು ಕರೆಯುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇಂದು ಕ್ರಿಸ್ಮಸ್ನಲ್ಲಿ ಯೇಸು ಕಂದನ ಜನನ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮನದಲ್ಲಿ ಆಗಬೇಕಾದಂಥದ್ದು ಅವಶ್ಯಕ. ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಆಚರಣೆ ಕಶೆ ಆಸಜೆ ಕೋಣೆ ಸಂಚೆ ಪದ್ರೆ ಅವನ ಸಮಾಜ ಏನ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ತೇ ಕೊಣೆ ಸುರುಕೆಲ್ಲೆ ಉಣ ತೇ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಹರೇಕ್ಲ ಕ್ರಿಸ್ತವಂಚೆ ಫೆಸ್ತ್ ತ್ಯಾದೇಕೂ ತಾಣೆ ತೇ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ಸಚೆ ತೆ ಗಡಿತ್ ತಾಣೆ ಅನುಭವ ಕರ್ನ ತೆ ಕಶೆ ಆಮೆ ಜೀವೇತ್ ಮಳೆ ತಾಣೆ ಸುಧುನ್ ಗಡಿಜೆ ತ್ಯಾದೇಕೂ ಏಕ ಗುರ್ತ ಅಮಕ ಮೇಳ್ಟ ಬಂಜಲಾನಿ ಲೋಕಾಚ ಬಂಜಲಾನಿ ಏಕ ಗುರ್ತು ಮೇಳ್ಟ ಫಳಿಯಾನಿ ಗುಟ್ಲ ಅವನು ಕವಣೇರ್ನಿದ್ದ ಇಲ್ಲ ಬಳಕಾಗ ತುಮಿ ಯೋಸೋನು ಒಳ್ಕಾನಿ ನಮಸ್ಕಾರ ಕರ ದೇವ್ದು ತಾನು ಗೌಳ್ಯಾಂಗ ಸಂಗಲ್ನಂತೆ ಆಮೇ ಚಿಂತ ಬರೋ ಏ ಫಳಿಯಾನಿ ಗುಟ್ಲ ಇಲ್ಲ ಬಾಳು ಆಸೋ ವಿಶೇಷ ಮಹತ್ವಕ್ಕಿದೆ ಸಕ್ಕಡ್ ಬಳಸಾಗಮಿ ಫಳಿಯಾನಿ ಗುಟ್ಲ ಆಯ್ತವ ಮಳೆ ವಸ್ತುರನಿ ಗುಟ್ಲ ಆಯ್ತವ ಲಾನ್ಪುರ್ಗಿ ಪಣ ಹಂಗಸರ್ ಲೂಕಾಗ ಬಾರಿಸ್ ಮಹತ್ವಸುವ ಸಂಕೇತ ಕಿತಾಗಿ ಮಳಾರ ಹಂಗಸರ್ ಕವಣೇರು ಯಾ ಬಾಳಾಕ ಫಳಿಯಾನಿ ಗುಟ್ಲ ಇಲ್ಲ ತೈನ್ಸರ್ ನಿಮಾಣೆ ತಚ್ಚ ನಿಮಾಣೆ ದಿಸ ಪೊರ್ತು ಸಣ್ಣಾಚ ವಸ್ತ್ರನಿ ತಕ್ಕ ಗುಟ್ಲ ಆಯ್ತದ ಅಸು ಅರ್ತ್ ಹಂಗಸರ್ ಧ್ವನಿ ಸಂಕೇತ ಜಾವನು ಜೇಸುಕು ಜೇಸುಚ ಪುನರ್ಜೀವನ್ಪಣಾಕ ಜೇಸುಚ ಜಲ್ಮಾಕ ಸಾಕ್ಸದ ಆತ ಫಳಿಯಾನಿ ಗುಟ್ಲ ಇಲ್ಲೋ ಮುಂಜೆ ಹೇ ಬಾಳ ಫಳಿಯಾನಿ ಗುಟ್ಲ ಇಲ್ಲ ದೇವಾಚೆ ದೇವಸ ಜಾವನ ಸ ದೇವ ಆಮಚ ಖತೀರ್ ಲಹಾನ ಜಲ ಆಮಚ ಖತೀರ್ ಯಾ ಬಾಳ ಶಾಬರಿ ಅಸ್ಕತ್ ಜಲ ಆನಿ ತ್ಯಾ ಫಳಿಯಾನಿ ಗುಟ್ಲ ಇಲ್ಲ ಅಸ ಬಾಳ ಅಸ್ಕತ್ ಹೇ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಆಮೇಲೆ ಆಚರಣೆ ಕರ್ತಾ ಅಸ್ತಾನ ಪರತ್ ಆಮಕ ಈಗ ಸಂಕೇತ ಹಂಗಸರ್ ಮೇಳ್ತಾ ಸಂದೇಶ ಆಮಕ ಮೇಳ್ತಾ ಏಕ ಸೂಚನ ಆಮಕ ಮೇಳ್ತಾ ಫಳಿಯಾನಿ ಗುಟ್ಲ ಇಲ್ಲ ತುಮಚೆ ಮೊದೆ ಆಸತ್ ಅಸ್ಕತ್ ತಿ ತಂಕ ಕೈಸರಿ ಆಸರೋಣ ತಂಕ ಕೊಣಸನ ತ್ಯಾದೇಕೋನು ಆಮಿ ತ್ಯಾ ಸಂಕೇತಾಕ ಒಳ್ಕೊಂಡು ಘೇವು ಜಾಯ್ ಆನಿ ಜೇಜೂಕ್ ತೈಸರ್ ಪಳೋಂಗ್ ಜಾಯ್ ಜೇ ಕಿತೆ ಆಮಿ ಕರ್ತಾವ ತೆ ಆಮಿ ಸರ್ಕೆ ರೀತಿ ಆಚರಿಸುತ್ತಾ ಗಿನಾಗಿ ಥಿಯೋರಿಟಿಕಲಿ ಆಮಿ ಸಂಗ್ಲಾರ ವೈ ಆಮಿ ಆಚರಣೆ ಕರ್ನ ಆಸಾವ ತತ್ವಂತ ಖಂಡಿತ ಜಾವನ್ ಆಮಿ ತೆ ಆಚರಣೆ ಕರ್ನ ಆಸಾವ ಪಣ ಪ್ರಾಯೋಗಿ ರೀತಿಂತ ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲ್ ರೀತಿಂತ ಪಳಿಲಾರ ಖಂಡಿತ ಜಾವನ್ ನಾ ಪಣ ಕಿತೆ ಬದಲಂತ ರೀತಿ ಜಾವನ್ ಸಾ ಮನುಷ್ಯಾಂಚೆ ಪೋಳೋಂಚೆ ರೀತ ಆಸ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಮುಂತಾನ ಲೋಕ ಎತ್ತಾದ ಫಿರ್ಗಚೆಕ ತೆ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಮುಂಚಾ ಫೆಸ್ತಾಂತ ವಾಂಟಲೆ ಜಾವನ್ ಯಾ ಸೌಮ್ಯಾಚೆ ಮನುಷ್ಯವತರಚೆ ಅಥವಾ ಫೆಸ್ತಾಂತ ವಾಂಟಲೆ ಜಾವನ್ ಚಪಸೋದ್ ನೈ ಬಗಾರ ಏಕ ಏಕ ರೀತ ಏಕ ರಿವಾಸ್ ಮುಳ್ಳೆ ಏಕ ಅರ್ಥ ಅರ್ಥ ಎತ್ತಾತ ಖಂಡಿತ ಜಾವನ್ ಆಮೇ ತಕ್ಕ ಕೊಡಾಕಿ ಆಮೇ ತೆಜ ವಿಷಯಂತ ಆಮೇ ಜಡ್ತಿ ಕೊಡಂಗ್ ಜಾಯ್ನ ಪುಣೆ ಕ ರೀತಿ ಏಕ ಕನ್ಸ್ಯೂಮರಿಸ್ಟಿಕ ರೀತಿ ಆಮೇ ಸಕಡಿ ಕಾರ್ವಿ ಆಮಚಿ ಸೋಲೋನ ಆಸಾತ ಏಕ ರೀತಿಂತ ಆಮೇ ಕಿತೆ ನೆಸ್ತಾವ ಆಮೇ ಕಿತೆ ಪಿಯಾತಾವ ಆಮೇ ಕಿತೆ ಜೋತಾವ ತ್ಯಾ ವಿಷಯ ನಮ್ಚೆ ಸಡಿತ ತರ್ಕ ಜಾವನ್ ಆಸಾ ಆಮೇ ಥೈಸರ್ ಎತ್ತಾವ ತರ್ಗಿ ಆಮಕ ಸೌಮ್ಯಾಂಚೆ ತೆ ಸಂಪೂರ್ಣ ತ್ಯಾ ಆಚರಣಾಂತ ಭಾಗ್ಯೋಂಕ ಆಮಕ ಮೌನಸ್ಥನ ಆಮೇ ಥೈಸರ್ ಉಂಚೆ ಗ್ರೀವಾಸಿ ಪಳಿತಾವ ಕೆದಳ ಏ ಮೀಸ್ ಕಾಬಾರ್ ಜಾತಾ ಕೆದಳ ಏ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ಸಚ ಆಚರಣೆ ಕಾಬಾರ್ ಜಾತಾ ಉಪರಾಂತ ಆಮೇ ಘರ ವೈತಾವ ಪಾರ್ಟಿ ಕರ್ತಾವ ಯಾ ವಿಷಯದ ಸಮಚೆ ಚಿಂತಾ ಅಪ್ಸೋನ ಆಸಾವ ಏಕ ರೂಕ್ ಊರಾಚೆ ತರ್ ಖಂಡಿತ ಸಂತ ರೂಕ್ ತೆಚೀ ಫಳಾಂ ತೆಚೀ ಫಾಂಟೆದ ಜಿವಾಳ ಜಾವ ಊರಾಚೆ ತರ್ ಖಂಡಿತ ಸಂತಚೆ ಕಿತೆ ಮತ ಮುಳಾಂ ಘಟ್ ಆಸಚೆ ಮುಳಾಂ ತಿ ಹುಲ್ಪುನ್ ಗೆಲಾರ ಖಂಡಿತ ಸಂತಿ ಉಪರಾಂತ ಫಾಂಟೆಗೆ ಜಿವಾಳ ಊರಾನಾತ ತರ್ ಕಿತೆ ಆಮೇ ಕರೀಚೆ ಏ ಆಮೇ ಸಕಡ ಬದಲಾಚೆ ತರ್ ಆಮ್ ಕಿತೆ ಕರೀಚೆ ಪರ್ತ್ಯಾನೇಕ ರೀತಿರ
आमी आमच्या मुळांकी वसाचे या क्रिस्ताच्या आचरण कच्च्या त्या रिती रिवाजे फाटी कितें ते अर्थ आसा ते आमी समजोवणी खाण घेवचे अदी गरजेचे. भावार्थ आमचे येयल्या शिवाय आमकां कितें इतर आमकां कांय करूंक आमकां साद जावचें ना. साक्ष आमकां दिवंक आमकां असाद ह्या दुबल्या धाकट्यांक जावं पुरो ह्या इतर समाजाचें कितेंय बरेंपण हाडूंक आमकां असाद. तर ह्या क्रिसमसाच्या फेस्तांत आमकां एका रितीन आमी फाटीं वचूंक आसा, सुम्या थंय फाटीं वचूंक आसा. ते निजा की त्या सुम्यान केले सॅक्रिफीस कितें जावन आसले, मनशा अवतार काण घेतना त्या कित्याक पसून ताणें काण घेतले, म्हणजे फाटीं तो मोग कितें, तो सॅक्रिफीस कितें तें समजलां. वेळा मात्र खंडीत जावन आमी हेरांकी मोग करूंक आमी साद जाता, आमी हेरां ते सॅक्रिफिसाची जिणी आमकां जिवंक आमकां साद जाता. क्रिसमसाचो आचरण कशें करता? इगर्ज बरी सुरंगारायता, तशेंच वडा दाबाजान मेसाचें बलिदान आमी आचरण करता. मेसाच्या बलिदाना उपरांत आमी केक एलार्म करता आनी तशेंच एकामेकाक आमी सांगून हॅपी क्रिसमस, मॅरी क्रिसमस म्हूण सांगून, जाल्यार दोन उमेद देवन आमी आमच्या घरा पाटी वेता. क्रिसमसाचो दबाजो थंयच अखेर जाता. मुखार कितें जर तर इतलेंच क्रिसमस तर आमी आचरण करून कसलोच फायदो आसचो ना. जायत्यांक क्रिसमस एक दुखाबरीत दीस जावं पुरो, हातांत पयशे नातलें आव बापूय चिंतात क्रिसमस आयल्यांस आपल्या भुरग्यांक कसलें वस्तूर काण्यान दिवचें, हें वस्तूर आमी कशें काण घेवन दिवचें, घरांत मास मासली कशी करची. क्रिसमस जावं बरो एका पिडेस्ताक दुखाची परब. सगळीं क्रिसमस आचरण करतना त्या कटल्यार न्हिदोन तो तशें पाटलें जिवीत पळोवंक पुरो. आज ह्या कटल्यार हांव आसतना कोणी म्हाका पळोवंक सयत ह्या दिसा येनात. ती सगळीं त्या जेजूच्या इमाजेक पळोवंक वेतात, पूण म्हाका ह्या जाग्यार पळोवंक कोणूच येनात. तर आमी हो दाबोचो कर्ण ह्या पार्टी कर्ण हे क्रिसमस आचरण केल्यार मुखार आमी कितें करतले? आमी जायते पावटी क्रिसमस कितें म्हूण सांगला उपरांत तें आचरण कशें करचें म्हूण आमी पळोवंक आसा. जर तर जेजू आमी हांगासर आसा म्हूण पाती येता तर ताकाय भोगणां आसात. कसल्या रितीन आमी ताचें आचरण केल्यार जेजूक सडीत संतोस आज भोगतलो? मातेवाच्या वांजेल्यांत अध्याय 20:3 ओळ 30:5-30:6 आमी अशें वाचता. हांव भुकेलो आनी तुमी म्हाका जेवण दिलें, हांव तानेल्लो आनी तुमी म्हाका पियोंक दिलें, हांव पोरको आसुल्लो आनी तुमच्या घरांनी म्हाका तुमी रीख दिली, हांव उक्तो आसुल्लो आनी तुमी म्हाका न्हेसोंक दिलें, हांव पिड्यांत आसुल्लो आनी तुमी म्हजी जतन घेतली, हांव बंदेंत आसुल्लो आनी तुमी म्हाका पळोवंक म्हूण आयल्यात. मोगाळ भावनो आनी भयणीनो, हें जावन आसा क्रिसमस. क्रिसमस म्हळ्यार कोरी रोटी, पंचदमासा आनी गंगासरा म्हूण जायते आक्रिस्तांव भाव चिंतात. तांकां इनडायरेक्टली ही मॅसेज आमींत दिल्ली जावन आसा, कित्याक आमच्या घरांनी ते तेंच पळयतात. म्हज्या सुभावार्थाची एक गजाल सांगून तर म्हाका बायबल थोड्या माट्टाक अर्थ जाल्लो वा देव आनी देवासपणा विशीं थोडी जणवाय मेळिल्ली म्हज्या टिनेजीर. ताच्या पयलें हांवें मागणें बायपाटा मात्र केल्लें, पूण म्हज्या पातकांची पट्टी आराम जाल्ली म्हज्या 6-7 वर्सांच्या प्रायतावनूच. तुमची काणी अशीच म्हूण येत, कोणी मनीस जल्मतना ताचे सांगाता वायट जावं बरें जावं घेवन येना, तो पुरो शिकता ह्या समाजेतावनूच, पूण मरतना मात्र बरें आनी वायट दोनी सांगाता व्हरून वेता. एका पातकी आवय बापायक जल्मल्लीं भुरगीं आमी पातकां करूनच वाडल्यां, पूण आमचे अस्कतकायेची खबर देवाक सरकी आसा देखून तो आमकां परत आनी परत भोगशिता. पातकाचें वजें आनी बोऱ्यापणाचो बरो हरियेकल्या लागीं आसा. मरच्या फुडें ह्या पातकाच्या वज्यांचो बार उणें जावं आनी बोऱ्यापणाचो बरो बरोवन उमथूं. होसो जिणये शेवट, होसो धर्म, हेंस देवासपण आनी हेंस खरें क्रिसमस. पयलोचो राष्ट्रपती जावन आसलो डॉक्टर कलाम, तेणें केरळारी मनशां आसले एक तमीळ गायन. वेदर इज रायचसनेस इन द हार्ट, देर इज ब्युटी इन द कॅरेक्टर. वेदर इज ब्युटी इन द कॅरेक्टर, देर इज हार्मनी इन द होम. वेन देर इज हार्मनी इन द होम, देर इज ऑर्डर इन द नेशन. वेन देर इज ऑर्डर इन द नेशन, देर इज पीस इन द वर्ल्ड. सर्व संवसारांत तर समाधान हिजे तर, त्या घरांत बरेंपण हिजे तर, खंडीत जावन पयलें काळजाचें नितीवंत पोवणी हिजे. आनी काल जाता ती बंद पावणीचे खंयतोन सोम्यातोन. सोम्या थंय आमी सोमी आमच्या थंय भितर रावना, सोम्या विणें आमी सकयल करूंक वयता तर खंडी दिसा तें निरफळटा, तें उरना चड दीस तें ताका बाळना. मदर तेरेसान आपल्या जिणयेंत तेंच आमकां दाखयता. तुज्या लागीं सबारांनी सवाल केल्लें आसा, तूं हें सकडी कशें करून तुका साद, आनी तेणें म्हणलें की इतलेंच म्हाका तें साद ना, पूण हांव तांकां थंय म्हाका सोमी दिसता.
आनी तें कार्य करतना म्हाका सोमेचेस गाय पुसल्या भशेन म्हाका भोगता. आनी खंडेचो न्हू एका व्यक्तीक एका मनशाक क्रिस्ता थंय भावार्थ वाडटा चड तो रोमता खंडेसन उपरांत तेजें आचरण बदलता तेजें व्यक्तित्व बदलता तेजें जिवीत बदलता आनी संवसार तो बरें करूं पावता. क्रिस्तान मोग केल्ल्या भशेनच क्रिस्तान सॅक्रिफायस केल्ल्या भशेन की तो हेरांचो मोग आनी हेरां पासून तो एक सॅक्रिफायसाची जिणी जिवंक की तो पावता. थोडे आदी सादी एक मानेस्त म्हज्या लागीं म्हणलो बाप साहेबाक कांय समजना कित्याक बाप साहेब तरे वटेन कितेंय की सांगता ताचो ताचो परिणाम कितें म्हणून ताका कळना. विचारलें कित्याक साहेबा कित्याक तशें म्हणटाय तो म्हणालो सिरिया धांवन जायते जाण मुस्लीम थंय धांवन येवन दुसऱ्या राष्ट्रांत निरगोन आसात आनी बाप साहेब म्हणटा कॅनडांत अमेरिकांत आनी खंयसर जाता ह्या लोकांक काण घेया बाप तांकां खंयसर वचोंक जायना काण घेया तांकां भितर रेग दिया म्हणटा. आतां आसल्यांक रेग दिल्यार पयलेंच ते मुस्लीम आनी आतां रेग दिल्यार थोड्या वर्सांनी ते सगळें राष्ट्र आपणाचें करून घेतले. ह्या बाप साहेबाक कांय समजना म्हाका अशें न्हू निजाय की बाप साहेबा बरें समजता कित्याक म्हळ्यार त्या दिसा जुजे जेजू आनी मरी ती इजिप्ताक धांवता आसतना ती निर्वासीत जाल्ली तांकांय कोणीय नातले तांकां थंय ताणें स्विकार केलो आनी त्या देखून बाप साहेबा बरें समजता जर निर्वासीत जावन आसल्या जुजेक जेजूक आनी मरयेक आमी स्विकार करता तर ह्या आमच्या भाव भयणीक आमी स्विकार करूंक जायना गे आमी करूंक जाय हें जावन आसा आमचें क्रिसमस. ह्या व्हिडियोतावन प्रेरण जोडून तुमी वैयक्तीक तरान संघ संस्था तर्फेन फिरगजी तर्फेन वा कुटुंबा तर्फेन कितेंय त्याग सॅक्रिफीस करतात तर तुमच्या आचरणांत कांय बदलावान हाडटात तर कोणीय दुबल्या गरजेवंतांक कुमो करतात तर वा त्या दीस क्रिसमसा दिसा थोडीं वरां तरी मागण्यान ध्यानान क्रिसितात तर ह्या विशीं आमकां जरूर तिरसिया. तुमचो फोन नंबर आनी ईमेल आय डी व्हिडियोच्या अकरेक आसा. ह्या वरवीं हेरांकी एक देख जावं पूण उडास असो आमी कितेंय करता तें आबेला परी मोगान आनी खऱ्या काळजान करया खायना परी स्वार्थान आनी पब्लिसिटी खातीर करचें नाका. आमच्या नातालांच्या आचरणा वयर देवाचें बेसांव आसो. नातालां फेस्ताचे रासरास उल्लास तुमकां हॅपी क्रिसमस. संवसारांत आज कितें सुरुंगार कितें दाबाजो संवसारी आज कितें विशेश गजल सोमया पेद्रू तूं विसरलोय आज क्रिसमस न्ही म्हजो बर्थडे. हा सोमया तुजो बर्थडे बारांत बारांत. हे राहुल तूं आज मिडनायट मिस उपरांत खंय क्रिसमस पार्टीक वताय म्हाका यो फोन वर प्लीज. डोंट वरी बेबी वी विल गो फॉर अ डीजे पार्टी. यो यो हनी सिंगर लेट्स रॉक. बट स्वीटी हैव यू गॉट योर मम्मास परमिशन. आज क्रिसमस ने देखो मम्मी ओके म्हणाली आधुनिक संसार बगले देवसार तुझो देव नहीं हनी सिंग जेजू क्रिस्त तुझो नीज किंग. येदोळवारे उक्त्यान हांवें असल्यो गजली उलयल्यो नात कित्याक म्हजे लागीं उमेद आशिल्ली तरी म्हजेंच उणेपण वा अस्कतपण म्हाका सडीत दोसतालें. आतां कितें गी बरेंपण चड उमेद दिवंक लागलां देखून हो व्हिडियो हांवें तयार केलो. तुका बरो लागलो तर तुज्या इश्टाकी खबर दी. म्हज्या 18 वर्सांच्या प्रायर नातालांच्या सुवाळ्यार एक दीस बेळमाणीगरीच्या मेटार हांव बसून आशिल्लो. हातांत म्हज्या गिटार आशिल्लें आनी मतींत 1000 सवालां त्याच मेटार आनी त्याच घडये हांवें घडिल्लें म्हजेंच एक स्वंत कांतार आसा. एकांतारद्वारे हो व्हिडियो हांव अखेर करतां. बाळ जल्माला बाळ जल्माला सगळे सृष्टे कारो जल्माला बाळ जल्माला बाळ जल्माला सगळे सृष्टे कारो जल्माला मोद्यानेचे खाळके राधी करतानाच्या गोठ्यांत मोंजातींचे अशीर खवणेर बेतले माझ्या शेरांत बाळ जल्माला बाळ जल्माला सगळे सृष्टे तारो जल्माला गोटो जाला रावळेर
खुशे काय संगीत काय संभ्रम काय संगीत काय संभ्रम बाळ जन्माला बाळ जन्माला सगळे सृष्टे कारो सन्माना मोद्याने छे खळके राधी करतानाच्या गोठ्यांत मुंजा तिंचे अशीर खवणेर बेतले माझ्या शेरांत बाळ जल्माना बाळ जल्माना सगळे सृष्टे कारो सन्माला सगळे सृष्टे कारो सन्माला सगळे सृष्टे कारो सन्माला